नागपूर शहरातील बेलतोरडी पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एका अवैधरित्या सावकारी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे फिर्यादीचे 10-20% जास्तीचा व्याज दर लावून अवैधरित्या जमीन, दुकान आणि प्लॉट जप्त करण्यात आले होते. सदर घटनेची सूचना बेलतोरडी पोलिसांना मिळताच तात्काळ आरोपीला अटक करून फिर्यादीचे जमीन, दुकान आणि प्लॉटचे सर्व कागदपत्र परत मिळवून देण्यात आले आणि आरोपीवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम प्रमाणे आरोपीवर कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास बेलतोरडी पोलीस करीत आहेत. आम्हाला यामध्ये जो तक्रारदार आहे कौस्तुभ पुरुषोत्तम आष्टीकर वय 40 वर्ष यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला होता की सावकारी पद्धतीने आमच्याकडे वसुली होत आहे आणि त्यामध्ये आम्हाला 10%-20% असा व्याजदर लावून आमच्याकडून अवैध वसुली करून जमीन, प्लॉट, दुकान असे हडप करण्यात आलेले आहेत. त्यावरून आम्ही तात्काळ गैरअर्जदार आणि अर्जदार यांना पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्यामध्ये अर्ज आल्याप्रमाणे चौकशी केली. तसेच वरून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यामध्ये तात्काळ आरोपीला पोलीस स्टेशनला बोलावून यामध्ये FIR दाखल करण्यात आली, ज्यामध्ये आम्ही 384, 385, 386, 387 तसेच 504, 506 आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 प्रमाणे कलम 39 याप्रमाणे त्याला आम्ही कारवाई करण्यात आली आणि नमूद आरोपी याला दिनांक 1/8/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि नमूद आरोपीकडून आम्ही त्याची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये लॅपटॉप मिळून आलेला आहे आणि मोबाईल व तसेच जे फिर्यादी आहे त्या फिर्यादीने जी कागदपत्रं दिली होती त्याप्रमाणे कागदपत्रंसुद्धा दुकानाची आणि प्लॉटची मिळून आलेली आहेत. त्याच्या घरझडती पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे. याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी माननीय DCP साहेबांनी वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार पोलीस स्टेशन बेलतोरडी येथे दाखल झाल्यानंतर माहिती पडल्यावरून पोलीस ठाणे अजनी येथे एक स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर पोलीस ठाणे अंबाझरी येथे आणि पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे याच पद्धतीने सावकारी पद्धतीने परवाना नसतानासुद्धा पैसे वाटप करून अवैधप्रमाणे वसुली करणाऱ्या अशा या आरोपीवर सागर जयेंद्रकुमार दोषी आरोपीचे नाव आहे यावर कारवाई करत आहोत आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत आहेत. त्याचबरोबर लोकांना आव्हान आहे की अशा प्रकारे जर अवैध सावकारी पद्धतीने लोकांची छळ होत असेल किंवा लोकांकडून लोकांची पिळवणूक होत असेल अथवा लोकांना अशाप्रमाणे मनमानी पर्सेंटेज लावून जमिनी किंवा दुकान किंवा अन्य अशी प्रॉपर्टी हडप केल्या जात असेल तर त्यांना नागपूर पोलिसांतर्फे आव्हान आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला यावे, पोलीस स्टेशन बेलतरोडीला संपर्क करावा अथवा संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून असे गुन्हे तात्काळ नोंदवले जात आहेत आणि आरोपीवर कारवाई करत आहोत. श्री विठ्ठल कृपा स्वस्त कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए. ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक. कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है. ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें. हमारा पता श्रीहरि नगर, मानेवाड़ा, नागपुर. हमारा संपर्क नंबर 7666502747.